आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मालक, एवढं हसायला काय झालंय? काम झालंय का? काम झालं. अरे काम एकदम डन हो गया. त्या ट्रस्टीची अशी फाटली होती ना, पॅन्ट ओली झाली असणार त्याची. एवढा घाबरला बोला आपकी इतनी पहचान थी, तू पहिले बताने का ना, भेज दो आपके लड़के को, कोई टच भी नहीं करेगा. असा टच दिलास ना तू त्याला, वर जाता जाता थांबला असणार. मी नाही टच दिला. काय मग कोणी? मी तर उलट तुम्हाला सॉरी बोलणार होतो. झालं काय, मी त्याला दोन चार वेळा फोन केला, कधी बिझी कधी आउट ऑफ कव्हरेज, शेवटी स्विच ऑफ लागला. माझा फोनच नाही लागला. म्हणजे तू फोन केला नव्हता? एक तास फिरलो म्हणायचो म्हणते. अगे आधी हा वाड्यात शिरायचा म्हटला तर लोक घाबरायचे. आज अवस्था बघ ह्या वाड्याची. नाय पण भीती अजून असत, नाहीतर आम्ही होय नुसती बोलत बसलो नसतो. कधी करणार गो प्रेम हाय तुझ्यावर बापचो चार को प्रेम हाय तुझ्यावर प्रेम हाय तुझ्यावर. काही घेऊन चाललास? तुमक असं वाड्यातलं सामान बाहेर खाय नेऊ देऊच नाही ना? वाड्यातून घेऊन जाणार ना, आणून ठेवतोय. होतानी नवीन सामान घेतलेली होत. खो महेश सताडे करते ना घेतलो. महेशान घेतला? मग हय खय आणलास तुम्ही? ओय हो वाडो खोतांचो. महेश तिकडे राहता गिरणीकडे, म्हणजे वकारीकडे. त्याच घर थय. त्याचा सामान जर हवी उतरलास ना तू खोदते का तो परत देऊचो नाय. काही मारून इल काय? बर तुझी चूक मी सांगलय तुका, म्हणून तू माका काय आपली दुष्णा देत असली तू. अरे महेश सातडे करते ना वाडो घेतलो आयो. महेश घेत कधी लिलावात? कधी झालो हल्ली? तू गेल नाही. मग तुका कसं माहिती? बरीच कामात माझी तकली गरम करू नको. पण मग ह्या काय लाकूड कसला वापरला? मशानातलं लाकूड वापरलं. परत जर प्रश्न विचारलं तर त्याच्यावरच ठेवून तुका जातलंय बघ. अरे वखारीतलो माणूस तू, लाकूड तरी चांगला वापरू हवं होतं. लगीन कधी करणार को प्रेम हाय तुझ्यावर. साहेब चुकलं, परत परत असं होणार नाही साहेब. तुम्ही म्हणाल तर पूर्ण शाळा फ्री मध्ये सुरू करतो, पण असं होणार नाही साहेब. आता नानूच काय, नानू तानू कोणालाही पैशामुळे काही अडणार नाही. मला माफ करा साहेब, मी माझ्या थोबडात मारून घेतो पाहिजे. चुकलं चुकलं माझं साहेब. Yeah.
चांगल्या कामासाठी माझ्या हातातल्या तलवारीचो धाकच पुरवा. त्यांनाही भल्या भल्यांची बोलती बंद होता. सगळी कामा सुरळीत पार पडत. अरे नानू, चांगल्या कामासाठी माझे भक्त नसलेले, मी कोण असं हे माहीत नसलेल्या लोकांकाही मी पावतय. तू तर माझं भक्त असस, सगळी माझीच लेकरा. तू काळजी करू नको, जा भरपूर शिक. तुझ्या शिक्षणाच्या आड कोणीच येऊचो नाय. बघ, त्यांची लाकडाची लावून द्या, टाकू नको, म्हातारी असत. आई, आई बाबा, आनंदात भाऊ गेलो तो असं रडू लागलाय ना, औषध डोळ्यात पाणी येत. मला तुझी खूप आठवण येत आहे. माता, तुझी खूप आठवण येई रे. या घर ओळखला नाही. हो, ताज घर असा. दैसर पाणी पिऊन आपण उपाशी राहुल असो. पोटात चिमटो काढून दिवस काढूचे लागले. मी कधीच वाईट मार्गात जाऊक नाही. हो खूप बदललाय तू. होय बाबा, सगळे त्याचेच आशीर्वाद असत. उपासमारीत तुम्ही गेलात ना, त्याच्यानंतर माका सारखे असे जीव देऊचे विचार डोक्यात येत. त्यांनाच मार्ग दाखवले, त्यांनाच दिशा दाखवल्या, त्यांना वखारीचा मार्ग दाखवला. एक एक माणूस जोडत जोडत वखारीचा धंदो मोठो केला. बाबा, एकच विचार डोक्यात, आपल्या अर्धशी पाळी येईली ना, अशी कोणारी येताना धंदो वाढवताना गावातल्या लोकांका मिळत तशी कामा दिलं, पण कोणाक कधी उपाशी रवाक देऊ ना. आणि ह्या सगळा येतो भान घडवून आणला, त्याची कृपा असा बाबा. आहे बाबा, चला मी तुमका आपली वाकार दाखवते. चला चला, काय केलंय बघा. चला चला, हळू चला, हा हळू चला.